एनटीएससी परीक्षा इयत्ता 10वी साठी वर्ग समीकरण या प्रकरणातील वर्ग समीकरणाची मूळ यावर आधारित विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचा सराव या ठिकाणी करणार आहोत. चला तर मग उदाहरण बघूया. उदाहरण या ठिकाणी मी फळ्यावर लिहिलेलं आहे, उदाहरण आहे ते वाचूया. एक्स बरोबर 3 व एक्स बरोबर वजा 7 ही एम एक्स वर्ग अधिक 4x अधिक एन बरोबर 0 या वर्ग समीकरणाची दोन मुळे आपल्याला दिलेली आहेत. तर खालील पैकी एम व एन ची किंमत देणारा कोणता योग्य पर्याय असेल? पहिला पर्याय दिलेला आहे 1 आणि वजा 21, दुसरा पर्याय आहे वजा 1 आणि 21, तिसरा पर्याय आहे वजा 1 वजा 21 आणि चौथा पर्याय आहे 1 आणि 21. आता या ठिकाणी आपण उदाहरणाचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं की दिलेल्या वर्ग समीकरणामध्ये तीन चल असलेली आपल्याला दिसतात. तसं पाहिलं तर हे वर्ग समीकरण हे x या चलातलं वर्ग समीकरण आहे आणि x च्या दोन किमती आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. याचा अर्थ की दिलेल्या x च्या चलासाठी त्या वर्ग समीकरणाचं दिलेल्या किमतींसाठी पूर्णपणे समाधान होतं. या संकल्पनेवर आधारित आपण एकदा x ची किंमत 3 टाकणार आहोत आणि एकदा x ची किंमत आपण वजा 7 टाकून m आणि n या दोन चलांमधील एक सामायिक समीकरण आपण तयार करून घेऊन एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या पद्धतीने ते उदाहरण आपण सोडवणार आहोत. या ठिकाणी मी एम एक्स वर्ग अधिक 4x अधिक एन बरोबर 0 हे दिलेले वर्ग समीकरण लिहून घेतलेलं आहे. प्रथम x बरोबर 3 ही किंमत मी त्या वर्ग समीकरणात टाकलेली आहे आणि 3 ही किंमत टाकून मला वर्ग समीकरण मिळालेलं आहे एम कंसामध्ये 3चा वर्ग अधिक 4 कंसामध्ये 3 अधिक एन बरोबर 0. आणि हे पूर्णपणे आपण सोडवल्यानंतर मला पहिलं एक सामायिक समीकरण मिळालेलं आहे 9m अधिक एन बरोबर वजा 12, हे माझं पहिलं एक सामायिक समीकरण तयार झालंय. त्यानंतर मी दिलेल्या वर्ग समीकरणामध्ये एक्स या चलाची किंमत वजा 7 टाकलेली आहे आणि त्यावरून मला दुसरं एक सामायिक समीकरण एम आणि एन असलेलं मिळालेलं आहे 49m अधिक एन बरोबर 28. आता ही दोन्ही एक सामायिक समीकरणं आपल्याला सोडवायची आहेत, ती एका खाली एक मी लिहून घेतली तर माझ्या असं लक्षात आलं की एन या चलाचा लोप माझा सहजपणे होतोय. जर मी समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा केलं तर मला त्या ठिकाणी एन चा लोप झालेला आहे आणि एम ची किंमत मिळालेली आहे 1. त्यानंतर ही एम ची 1 ही किंमत मी एक सामायिक समीकरण पहिलं जे आहे त्यामध्ये एम बरोबर 1 टाकले. या ठिकाणी दुसऱ्या बाजूला बघा, एन एम बरोबर 1 टाकून मला एन ची किंमत मिळालेली आहे वजा 21. अशा पद्धतीने मी एम आणि एन या दुसऱ्या दोन चलांच्या किमती दिलेल्या वर्ग समीकरणाच्या मुळांच्या किमतीवरून शोधून काढलेल्या आहेत. याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी हा पर्याय ए हा योग्य पर्याय आहे, ज्या ठिकाणी एम बरोबर 1 आणि एन बरोबर वजा 21 आहे. अशा पद्धतीने आपण इतरही उदाहरणं सोडवू शकतो. धन्यवाद.